ज्यांना 8 वर्षाच्या आमदारकीच्या काळात खराब झालेला स्टेशन रस्त्यावरील 1/2 किलोमीटर रस्ता साधा दुरुस्त करता आला नाही त्या रस्त्याच्या कामासाठी आम्ही आणि ह्या भागातील नागरिकांनी अनेक वेळा पाठपुरावा केला असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून आता निवडणुका जवळ आल्यानं त्यांना ह्या रस्त्याची आठवण झाल्याची टीका नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांच्यावर केली. पालिकेच्या डॉक्टर दादासाहेब तनपुरे व्यापारी संकुलामधील अंतर्गत डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. काही राजकीय मंडळी ही 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 4 वर्ष काही करत नाहीत आणि शेवटच्या वर्षी मात्र त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामाच्या उद्घाटनाचा बपका लावतात. आमचं मात्र तसं विषय नाही. आमचं आत्ताशी 1.5 वर्ष झालं पण तरी पण जाहीरनाम्याच्या लोकांच्या शब्दाला बांधील राहून कामं पहिल्या वर्षीपासूनच चालू आहेत. परंतु काही मंडळींचं मात्र 2014च्या निवडणुकीत जी काही आश्वासनं दिली होती की निळवंडे धरणाचं पाणी 2 वर्षात आणू, जायकवाडीला जाणारं पाणी रोखू, बांबोरी सारी बगडातरीचं काम मार्गी लावू, ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सोडवू, कायदा व्यवस्था तालुक्याची सुधारू यामधलं कुठलंही गोष्ट मार्गी लागलेली नाही. आणि आता या तालुक्यातल्या रस्त्यांचा प्रश्न गेली काही वर्ष अत्यंत बिकट त्या ठिकाणी बनला होता. 4 वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारचं काम न करता आता मात्र निवडणुकीच्या तोंडावरती सर्व कामाची उद्घाटनाचा देखावा त्या ठिकाणी आता चालू आहे. लोकही हे सगळं जाणून आहेत की 4 वर्ष काही नसताना शेवटच्या वर्षाच्या निवडणुका जाहीर व्हायला लागल्यावर मात्र आता उद्घाटनाचा फार्स त्या ठिकाणी चालू आहे. कालच उद्घाटन झालं राहुरीच्या पाण्याची टाकीपासून ते मांजरी रस्त्याचं. नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असलेला जो रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून कित्येक लोकांचे मणके मोडले, फार हाडाच्या डॉक्टरकडे जाऊन लोक वैतागले, परंतु आमदार साहेबांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. वारंवार आम्ही पाठपुरावा केले, अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन घेराव घातला, म्हटलं उद्घाटनाला आमदारालाच बोलवा पण काम मात्र मार्गी लावा. जेव्हा कुठं काम मार्गी लागलं आता मात्र देखाव्याचं उद्घाटनाचं फार त्यांनी करू द्यावं, कारण ते आता आपल्या दुर्दैवाने गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस आमदार आहे, उद्घाटन तो करणार. तिथेही बरेच माझ्यावरती टीका झाली, म्हणे की जेलमध्ये असलं तरी निवडून येईल असं बोलणं मुळात ह्या मतदारसंघाचा अपमान आहे. जेलमध्ये जाण्याची इतकी म्हणजे सवय झालेली किंवा त्याच्यामध्ये नॉर्मलपणा त्याला वाटायला लागत आहे त्यांना, आणि यांना जेलमध्ये पाठवण्यामध्ये आमचं कुठल्याही प्रकारचं स्वारस्य नाही. यांच्या कर्मामुळेच ते आज जे काय आहे ते त्यांची आतापर्यंत केलेली कर्म त्याच्यामुळेच ते आता जे दिवस आले त्याच्यामध्ये उलट फुकटची सहानुभूती घ्यायचा विषय त्यांनी आता थांबवा. ते एकदा लोक थोडंसं गैरसमज लोकांचा करता येऊ शकतो पण वारंवार लोकांचा गैरसमज होत नाही. तुमच्या कर्माची कृत्याची फळं तुम्ही आता बघताय, त्याच्यामध्ये आमचा कोणाचा काडी मात्र संबंध नाही, आमचं सरकारही नाही, आम्ही तर विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचा परत आमच्या नावाचा वापर करता याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. आणि आता हे लोकांना हे विषय भरकटवू नकात. कामं तुमची जी पेंडिंग राहिलेली आहेत, 5 वर्षातले आश्वासनं पेंडिंग राहिलेली आहेत, त्याच्यापासून दूर पाहण्याकरता जेल बिल भानगडी अशी सहानुभूती दाखवणं बंद करावं. आणि जे काही 5 वर्षापूर्वी आश्वासनं जाहीरनामा या तालुक्याला दिला त्याची आता लोक तुम्हाला आठवण करून देणार आहेत. आणि आमदार होणं भानगडी कोणाला स्वप्न, मला तर आम्ही कधी म्हटलं नाही की आमदार व्हायचं भानगडी व्हायचं. यांना मात्र आता प्रत्येक कार्यक्रमात मीच दिसायला लागलेलो आहे, प्रत्येक कार्यक्रमात माझ्यावरतीच ते संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून जर बघत असतील त्याच्यामध्ये माझाच फायदा आहे, माझा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी प्रचार होतो. मी कुठेही म्हटलेलं नाही मला आमदार केलं उभं राहायचं, ऐनवेळेस पक्ष जो निर्णय देईल त्या निर्णयाला मी बांधील असेल. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर दादासाहेब तनपुरे, कृषी फलोत्पन्न प्रक्रिया संस्थेचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ खडके उपस्थित होते. यावेळी नगरसेवक अनिल कासार, नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, दिलीप चौधरी, बाळासाहेब बुंडे, दशरथ पोपळघट, विलास तनपुरे, अशोक आहेर, विजय करपे, अक्षय तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब बुंडे, मधुकर घाडगे, पवन अग्रवाल, युवराज चव्हाण, वसंत खडके, सुदेश पवार तसेच व्यापारी संकुलातील व्यापारी गोरक्षनाथ दुशिंग, सुरेश म्हसे, सुनील कुमावत, बाबासाहेब गुंजाळ, ऋषिकेश म्हसे, आयुब पठाण, जगन्नाथ काळे, सत्यवान पासवान हेही उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी.